ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल। हिंदू धर्मशास्त्रात झाडूला लक्ष्मी स्वरूप मानले जाते। आपल्या घरात ज्या वाईट शक्ती प्रवेश करतात, जी नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करते, त्या नकारात्मक शक्तीला नष्ट करण्याचं कार्य आपल्या घरातील झाडू म्हणजेच केरसुनी करत असते। परंतु मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार ही केरसुनी म्हणजेच हा झाडू कधीही आपण उघड्यावर ठेवू नये। तो एक खूप मोठा अपशकून समजला जातो। ज्या घरातल्या केरसुनीवर झाडूवर बाहेरील लोकांची नजर पडते, दृष्टी पडते, त्या घरातलं धन, वैभव आणि लक्ष्मी ही हळूहळू दुसऱ्यांच्या घरात जाऊ लागते। हळूहळू त्या घरात गरिबी आणि दारिद्र्य येऊ लागतं। आणि म्हणूनच ही केरसुनी सहजासहजी कुणाच्याही दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणीच ठेवावी। मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रात एक अत्यंत महत्वाचा नियम या झाडू संबंधी आढळतो। अनेक लोकांकडे भरपूर पैसा असतो, धन असतं, मात्र हळूहळू कोणत्याही कारणाशिवाय हे धन, हा पैसा वायफळ गोष्टींवर खर्च होतो। हळूहळू घरात गरिबी आणि दारिद्र्य येऊ लागतं, पैसा टिकत नाही, लक्ष्मी असं घर सोडून जाते। त्या पाठीमागची कारण नक्की काय? मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या स्वयंपाक घरात म्हणजेच आपल्या किचन मध्ये आपण चुकूनही केरसुनी ठेवू नये। होय, आपल्या स्वयंपाक घरात म्हणजेच आपण ज्या ठिकाणी जेवण बनवतो, ज्या ठिकाणी अन्न शिजवलं जातं, त्या ठिकाणी केरसुनी ठेवणं हे अपशकून मानण्यात आलेलं आहे। मात्र जर तुम्हाला जागेचा अभाव असेल, जागा फार कमी असेल, तर मित्रांनो अशा वेळी आपण स्वयंपाक घरात ही केरसुनी अशा ठिकाणी ठेवावी की जिथे चुकूनही इतर लोकांची नजर पडणार नाही। थोडक्यात आपण स्वयंपाक घरात उघड्यावरती चुकूनही ही केरसुनी, हा झाडू ठेवू नये। मित्रांनो, अशीही मान्यता आहे, अनेक शास्त्र असं मानतात की भोजनगृहात म्हणजेच आपण ज्या ठिकाणी जेवण करतो त्या ठिकाणी केरसुनी ठेवणे हे अन्न आणि मिळकत नष्ट होण्याचं प्रतीक आहे। म्हणजेच असे लोक हे अन्नाला मोहताज होतात, त्यांच्या घराची बरकत, त्यांची जी मिळकत आहे ज्या ठिकाणाहून त्यांना पैसा येतो, धन येतं, ती मिळकत हळूहळू नष्ट होऊ लागते। मित्रांनो, अजून एक अशी मान्यता आहे की आपल्या घरात जर वारंवार चोरी होत असेल, चोरीचं भय असेल, घुसखोरीचं भय असेल, तर ते दूर करण्यासाठी आपल्या घराच्या मुख्य दरवाजासमोर बाहेरच्या बाजूने आपण केरसुनी उलटी करून ठेवावी। असं केल्याने आपल्या घराचं चोर दरोड्यांपासून, घुसखोरांपासून रक्षण होतं। मात्र हा जो उपाय आहे, हा जो टोटका आहे, तो आपण केवळ आणि केवळ रात्रीच्या वेळी करायचा आहे, सूर्यास्त झाल्यानंतर करायचं आहे। सूर्यास्त म्हणजे सूर्याचं मावळणं। मित्रांनो, दिवसा म्हणजे सूर्योदय झाल्यानंतर सूर्यास्तापर्यंत, म्हणजे सूर्य उगवल्यानंतर सूर्य मावळेपर्यंत अगदी नियमपूर्वक कटाक्षाने आपण आपल्या घरातली केरसुनी, आपल्या घरातला झाडू हा लपवून ठेवायचा आहे। कुणाचीही, घराबाहेरील कोणत्याही व्यक्तीची या लक्ष्मी स्वरूप, कारण ही लक्ष्मी आहे, अगदी ज्या प्रकारे आपण आपलं धन, आपला पैसा, आपलं सोनं नाणं लपवून ठेवता, त्यावर दुसऱ्याची दृष्टी पडणार नाही, नजर पडणार नाही याची काळजी घेता, अगदी त्याच प्रकारे ही केरसुनी सुद्धा आपण कटाक्षाने दिवसा लपवून ठेवायची, ती कुणाच्याही नजरेस पडणार नाही याची दक्षता घेतलेलीच बरी। धन्यवाद। ओम नमो नारायणा।